नमस्कार, स्वागत आहे सर्वांचं आपले यूट्यूब चॅनल टार्गेट स्पर्धा परीक्षा। आजच्या या व्हिडिओमध्ये आपण सरसेवा भरती संदर्भात एक महत्त्वाचं असे परिपत्रक प्रसिद्ध झालेलं आहे। कोणत्या भरती संदर्भात हे परिपत्रक आहे, नेमकं कशा संदर्भात आहे, त्यासाठी जो व्हिडिओ आहे तो तुम्हाला शेवटपर्यंत पाहायचा आहे। चॅनलवर नवीन आला असाल, पहिल्यांदा जर व्हिडिओ पाहत असाल तर चॅनल सबस्क्राईब करून ठेवा। स्पर्धा परीक्षेच्या नवीन अपडेट आणि रोज नवीन जाहिराती तुम्हाला चॅनलवर पाहण्यास मिळतील। व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी सार्वजनिक आरोग्य विभाग भरतीसाठी स्मार्ट स्टडी पब्लिकेशन नांदेड यांची पुस्तकं तुमच्याकडे नसतील तर खरेदी करू शकता। आरोग्य भरतीसाठी अत्यंत उपयुक्त असणारी ही पुस्तकं आहेत आणि संपूर्ण महाराष्ट्रामध्ये सर्व ठिकाणी अवेलेबल आहेत। IBPS पॅटर्ननुसार बनवण्यात आलेली पुस्तकं, आरोग्य सेवक पदासाठी आरोग्य सेवक तांत्रिक नोट्स, तसेच आरोग्य सेविका पदासाठी आरोग्य सेविका महिला तांत्रिक नोट्स या नावाने असणारं पुस्तक आणि आरोग्य विभाग भरती 157 प्रश्नपत्रिकांचा संच 2012 ते 2022 दरम्यान झालेल्या या प्रश्नपत्रिका आहेत आरोग्य विभाग भरतीच्या। आणि नक्कीच या प्रश्नपत्रिका संचातील प्रश्नपत्रिका सोडवल्या तुम्हाला खूप फायदा होईल लेखी परीक्षेसाठी। त्यामुळे तुम्ही आरोग्य विभाग भरतीची तयारी करत असाल तर हा प्रश्नपत्रिका संच खरेदी करा आणि रोज एक प्रश्नपत्रिका सोडवा। तसेच आरोग्य विभाग प्रश्नपत्रिका संच आणि ग्रामसेवक भरतीसाठी 101 प्रश्नपत्रिका संच, ग्रामसेवक भरती 101 प्रश्नपत्रिका संच यामध्ये देखील 2012 ते 2022 दरम्यान झालेल्या प्रश्नपत्रिकांचा समावेश आहे। आणि ही पुस्तकं तुम्हाला ऑनलाईन खरेदी करायची असतील तर फ्लिपकार्ट आणि ॲमेझॉनला उपलब्ध आहेत। तसेच तुम्ही आत्तापर्यंत जर आपलं टेलिग्राम चॅनल जॉईन केलं नसेल तर टेलिग्राम चॅनल जॉईन करा। टेलिग्रामवरती रोज नवीन अपडेट, नवीन लेटेस्ट घटना, खूप महत्त्वाची माहिती तुम्हाला टेलिग्रामला मिळत असते परीक्षेसंदर्भात। तसेच 2024 होणाऱ्या परीक्षांमध्ये चालू घडामोडी हा महत्त्वाचा विषय असणार आहे। चालू घडामोडी या विषयाचा अभ्यास करण्यासाठी देखील टेलिग्रामचा तुम्हाला मदत होईल। आत्तापर्यंत देण्यात आलेले पुरस्कार, लेटेस्ट घटना, लेटेस्ट नियुक्ती यांचा समावेश टेलिग्रामला आहे। आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे परीक्षेच्या रोज नवीन जाहिराती संदर्भात माहिती देखील तुम्हाला टेलिग्रामला मिळणार आहे। लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे, टेलिग्राम चॅनलची जॉईन करू शकता। तर या ठिकाणी पहा, 28 मार्च रोजी सार्वजनिक आरोग्य विभागाच्या माध्यमातून एक नवीन प्रसिद्धी पत्रक प्रसिद्ध करण्यात आलेलं आहे। आरोग्य विभाग भरती संदर्भातलं महत्त्वाचं हे परिपत्रक आहे। विषय पहा, सार्वजनिक आरोग्य विभागाअंतर्गत आरोग्य निरीक्षक, आरोग्य पर्यवेक्षक, बहुउद्देशीय आरोग्य कर्मचारी या पदाकरता आवश्यक असलेल्या अभ्यासक्रम प्रमाणपत्राबाबत हे जे परिपत्रक आहे ते प्रसिद्ध करण्यात आलेलं आहे। हे परिपत्रक याच वर्षीच्या नाही तर इथून पुढे होणाऱ्या भरतींसाठी, आरोग्य विभागातील भरतीसाठी लागू असणार आहे। कोणकोणत्या पदासाठी, तर आरोग्य निरीक्षक, आरोग्य पर्यवेक्षक, बहुउद्देशीय आरोग्य कर्मचारी या पदांकरता। तर नेमकं काय आहे यामध्ये हे आपण जाणून घेऊया। तर या ठिकाणी पाहू शकता, उपरोक्त विषयाच्या अनुषंगाने संदर्भ क्रमांक 1 वरील पत्रास अनुसरून कळवण्यात येते की आरोग्य सेवा आयुक्तालयाच्या आधिपत्याखालील गट क व ड संवर्गातील तांत्रिक व अतांत्रिक पदांसाठी शासन निर्णय दिनांक 16/2/2024 अन्वये नियुक्ती प्राधिकारी घोषित करण्यात आलेले असून सदर प्रकरणी घेण्यात आलेल्या परीक्षेतून गुणवत्तेनुसार पात्र ठरलेल्या उमेदवारांना नियुक्ती देण्याची कार्यवाही संबंधित नियुक्ती प्राधिकारी यांनी करावायची आहे। सदर कार्यवाही करताना उमेदवारांनी सादर केलेल्या कागदपत्रांची पडताळणी करणे ही बाब नियुक्ती प्राधिकारी यांच्याशी संबंधित आहे। या प्रकरणी काही उमेदवारांनी केंद्र अथवा राज्य शासनाच्या मान्यताप्राप्त संस्थांशी नाम साधर्म्य तसेच मिळते जुळते नाव असलेल्या प्रशिक्षण संस्थांकडील पदविका कोर्स प्रमाणपत्र सादर केले असल्यास उमेदवारांनी ज्या संस्थेमधून अभ्यासक्रम पूर्ण केलेला आहे त्या संस्थेला केंद्र अथवा राज्य शासनाची मान्यता असल्याबाबतच्या शासन निर्णयासह संबंधित उमेदवारांकडून योग्य तो पुरावा उपलब्ध करून घेणे, तसेच उमेदवारांनी ज्या संस्थेमधून अभ्यासक्रम पूर्ण केलेला आहे ती संस्था केंद्र राज्य शासनाच्या ज्या विभागाकडे संस्थेकडे नोंदणीकृत आहे त्या विभागाकडे संस्थेकडे त्या संदर्भात नियुक्ती प्राधिकारी सक्षम प्राधिकारी यांच्या स्तरावरूनच पडताळणी करून तदनंतर पात्र उमेदवारांना नियुक्ती देण्याची कार्यवाही ही संबंधित नियुक्ती प्राधिकाऱ्यांनी करायची आहे। तसेच उपरोक्त संदर्भ क्रमांक 2 वरील पत्रास अनुसरून कळवण्यात येते की कुलसचिव महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ नाशिक यांनी दिनांक 28/2/2024
च्या पत्र अन्वये सादर केलेल्या माहितीनुसार आरोग्य विज्ञान विद्यापीठांतर्गत राबविण्यात येणाऱ्या ज्या पदवी, पदव्युत्तर पदवी व इतर आरोग्य अभ्यासक्रमांमध्ये आंतरवासीयता प्रशिक्षण कालावधीचा समावेश आहे, त्या अभ्यासक्रमाच्या शैक्षणिक अर्हतेमध्ये शैक्षणिक कालावधीसह आंतरवासीयता प्रशिक्षण कालावधीचाही समावेश होतो। तसेच प्रसिद्ध करण्यात आलेल्या जाहिरातीमध्ये संबंधित पदास आवश्यक शैक्षणिक अर्हता जाहिरातीच्या अखेर दिनांकास पूर्ण केलेली असावे असे नमूद करण्यात आले आहे, आणि त्यामुळे आंतरवासीयता प्रशिक्षण कालावधीचा समावेश असलेल्या शैक्षणिक अर्हतेशी संबंधित पदावरील उमेदवारांनी जाहिरातीच्या अखेरच्या दिनांकास आंतरवासीयता पूर्ण केलेली असणे बंधनकारक आहे। ही आयुक्तालयाची धारणा योग्य आहे, सबब त्यानुसार पुढील कार्यवाही नियुक्ती प्राधिकारी यांच्या स्तरावरून करण्यात यावी। तर महत्त्वाचं असं हे परिपत्रक आहे, सार्वजनिक आरोग्य विभागांतर्गत आरोग्य निरीक्षक, आरोग्य पर्यवेक्षक, बहुउद्देशीय आरोग्य कर्मचारी या पदांकरता आवश्यक असलेल्या अभ्यासक्रम प्रमाणपत्रा संदर्भात यामध्ये महत्त्वाच्या सूचना आहेत। महत्त्वाचे मुद्दे आहेत ते या ठिकाणी जाहीर करण्यात आलेले आहेत, आणि हे भरतीला लागू असणार आहेत या पदांकरता। तर सार्वजनिक आरोग्य विभाग भरती संदर्भातलं महत्त्वाचं असं हे शासनाच्या स्तरावरून सार्वजनिक आरोग्य विभागाच्या माध्यमातून प्रसिद्ध करण्यात आलेलं 28 मार्चचं प्रसिद्धी पत्रक आहे। अशाच लेटेस्ट अपडेट जाणून घेण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करून ठेवा, टेलिग्राम चॅनल जॉईन केलं नसेल तर जॉईन करा। आरोग्य विभाग भरती आणि इतर भरतीच्या लेटेस्ट अपडेट तुम्हाला चॅनलवर पाहण्यास मिळतील। धन्यवाद।